रसिकोः सुस्वागतम. देवगंधर्व भास्करबुवा बखले मराठी नाट्यसंगीताचे अनन्य शिल्पकार, या कार्यक्रमाच्या 48व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. गेल्या भागात आपण बुवांच्या 1921 सालातील अतिशय गाजलेल्या पण अखेरच्या ठरलेल्या दोन मैफिलींपैकी कोल्हापूर येथील मैफिलीविषयी जाणून घेतले. आता या 48व्या भागात आपण बुवांच्या 1921 सालातील अतिशय गाजलेल्या पण अखेरच्या ठरलेल्या दोन मैफिलीपैकी पुणे येथील शेवटच्या मैफिलीविषयी जाणून घेणार आहोत. सोबत विद्यारण नाटकातले पद मद्य वपू घट लत्ता प्रहारे फुटत है हे श्री रवींद्र कुलकर्णी आणि श्री विश्वनाथ बागुली यांच्या आवाजात ऐकणार आहोत. आणि त्यामागील बंदिश काहे अब तुम आए हो आपण मास्तर कृष्णराव आणि पंडित राम मराठे यांच्या आवाजात ऐकणार आहोत. पदाचे आणि बंदिशीचे रसग्रहण नेहमीप्रमाणे प्राध्यापक कुंटे करणार आहेत. रसिको, पुढे जाण्याआधी ऐकूया नाट्यपद मद्य वपू घट लत्ता प्रहारे फुटत है हे रवींद्र कुलकर्णी यांच्या आवाजात. रसिको, वर्ष 1921 मधली गाजलेली आणि बुवांच्या आयुष्यातली शेवटची मैफिल झाली पुण्यात डेक्कन जिमखाना या भागात. सध्या जिथे बस टर्मिनस आहे तिथे ती झाली. जिमखान्यावर प्रतिवर्षी मर्दानी व मैदानी खेळांची एक मोठी स्पर्धा होत असे. अनेक ठिकाणाहून अखिल भारतीय कीर्तीचे अनेक पहलवान येत असत. त्यावेळी पहिले महायुद्ध संपले होते. त्या महायुद्ध निधीसाठी खेळाबरोबरच एक संगीत महोत्सव भरवून पैसे जमा करण्याची योजना निश्चित झाली. त्यासाठी अनेक नामवंत गायक वादकांना निमंत्रित करण्यात आले. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, त्यांचे चिरंजीव अण्णूबुवा, विलायत हुसेन खासाहेब, भास्करबुवा, सवाई गंधर्व, मास्तर कृष्णराव, उस्ताद अहमदजान थिरकवा वगैरे नामांकित गायक वादक त्या मैफिलीत सामील होते. फक्त अल्लादिया खान साहेब आणि रहिमत खान साहेब येऊ शकले नव्हते. संचालक मंडळी भास्करबुवांना दैवत मानणारी होती, त्यामुळे भास्करबुवांचा गौरव करण्याची ही उत्तम संधी आहे असं सगळ्यांना वाटलं. त्यांनी भास्करबुवांना बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्यापेक्षा थोडी जास्त बिदागी म्हणजे 100 रुपये आणि भास्करबुवांचे गाणे मैफिलीच्या शेवटी ठेवण्याचे ठरवले. पण बुवांनी तसे करायला नाही म्हटले, कारण बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते. या महोत्सवात एकंदर 5 मैफिली झाल्या. पहिल्या 3 मैफिलीत थिरकवा साहेबांचे तबलावादन व इतर गायकांचे गायन झाले.
समाप्तीच्या आदल्या रात्री मास्तर कृष्णराव व सवाई गंधर्व यांना सारखा वेळ देण्यात आला. मास्तरांचं गाणं अतिशय रंगलं, त्यामुळे आता सवाई गंधर्वांचं गाणं कसं रंगणार असं सर्वांना वाटत होतं. सवाई गंधर्वांनी दुर्गा रागातील सखी मोरी रुमझुम या बंदिशीनं सुरुवात केली आणि त्या दिवशीची त्यांची मैफिल अत्यंत उत्कृष्ट झाली. त्यांचं गाणं संपल्यावर भास्करबुवा व्यासपीठावर गेले. त्यांनी रामभाऊंना म्हणजे सवाई गंधर्वांना मिठी मारून शाबासकी दिली. त्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते आणि ते म्हणाले, रामभाऊ तुम्ही महाराष्ट्रात गाण्याचा लौकिक अखंड तेवत ठेवाल. रसिको, पुढे जाण्याआधी ऐकूया सवाई गंधर्वांनी महोत्सवामध्ये गायलेली दुर्गा रागातली चीज सखी मोरी रुमझुम, गान हिरा हिराबाई बडोदेकर यांच्या आवाजात. रसिको, समाप्तीच्या दिवशी सकाळी भास्करबुवांचं गाणं झालं. तंबोऱ्याच्या साथीला मास्तर कृष्णराव आणि बापूराव केतकर ही पट्टशिष्यांची जोडी होती. तबल्याला शंकरभैया घोरपडकर होते. बुवांची जौनपुरी खूपच रंगली. ही सकाळची मैफिल असामान्य ठरली. बुवांचं गाणं संपलं तेव्हा दत्तोपंत परांजपे यांनी बाळकृष्ण बुवांना विचारलं, बुवासाहेब कसं काय वाटलं भास्करबुवांचं गाणं? ते उत्तरले, भास्करबुवांच्या गाण्याबद्दल काय विचारता, त्यांच्या गळ्यातून प्रत्यक्ष देवगंधर्व गातात. त्यांच्यासारखा गानविद्येचा भक्त पाहायला मिळणार नाही. परिषदेच्या समाप्तीच्या रात्री बाळकृष्णबुवांचं गाणं पण चिरस्मरणीय झालं. दुसऱ्या दिवशी भास्करबुवा मास्तर कृष्णरावांच्या जवळ बाळकृष्णबुवांच्या रात्रीच्या मैफिलीची पुन्हा पुन्हा आठवण काढून स्तुती करीत राहिले. म्हणाले, आता 80 वर्षाचं वय उलटल्यावरही बाळकृष्णबुवा इतकं सुंदर गायले, मग आपल्या उमेदीच्या वयात कसे गात असतील याची कल्पनाच करवत नाही.
रामभाऊ म्हणजे सवाई गंधर्वांची त्यांनी मनापासून तारीफ केली. म्हणाले, किती छान रंग जमवला रामभाऊंनी. रसिको, गेल्या भागापासून आपण भास्करबुवांविषयीच्या मान्यवरांच्या आठवणी आणि प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. त्या जाणून घेण्याआधी ऐकूया पंडित राम मराठे यांच्या आवाजात या नाट्यपदामागील बंदिश, काहे अब तुम आय हो. रसिको, ख्यातनाम साहित्यिक श्री नासी फडके त्यांच्या कोंदणे या पुस्तकातील महाराष्ट्रातले संगीत या लेखात लिहितात, भास्करबुवांच्या आवाजीत ज्याला स्वाभाविक मिठेपणा म्हणतात तो नसला तरी कमावलेली गोडी होती. त्यांच्या आवाजाचा धर्मही उंच असल्यामुळे श्रोत्यांवर त्यांच्या गाण्याचा परिणाम चटकन होत असे. शिवाय त्यांच्या गाण्यात त्यांनी आपला म्हणून एक विशेष ढंग उत्पन्न केला होता. शब्दोच्चाराची ऐट, तालसुराचा मिलाफ, योग्य अभिनय, अस्थायी भरताना प्रत्येक सूर पिळून लावण्याची त्यांची तरकीब वगैरे अनेक गोष्टींमुळे त्यांची मैफिल नेहमीच रंगत असे. बुवांची गायकी जितकी गोड होती तितकाच त्यांचा स्वभाव गोड होता व विद्येवर त्यांचे अमर्याद प्रेम होते. या दोन गुणांनी त्यांनी दुनिया जिंकली. स्वयंवर महाराष्ट्रीय रंगभूमीवरील संगीताची दिशाच एकदम बदलल्यासारखे झाले.
याचे श्रेय बालगंधर्वांच्या सुंदर पाक गळ्यास जितके दिले पाहिजे त्याहूनही अधिक भास्करराव यांना दिले पाहिजे. महाराष्ट्रीय संगीताच्या क्षेत्रात भास्करावांची कामगिरी संस्मरणीय झाली यात शंकाच नाही. श्री नासी फडकेच त्यांच्या आणखीन एका मुजरे या पुस्तकात लिहितात, सहसा प्रचारात नसलेले रागही लोकांना परिचित व्हावे असा भास्करबुवांनी कटाक्षाने प्रयत्न केला. भास्करबुवांच्या गाण्यामुळे कितीतरी राग मुश्किल या सदरातून मामूली या सदरात येऊन पडले. श्याम कल्याण, खंबावती, दुर्गा, बिहागडा, काफी कानडा, सुहा कानडा, गौरी, पटबिहाग, खोकर, सावनी, बिलासखानी तोडी, खट असे कितीतरी राग भास्करबुवांनी गाऊन मामूली सदरात आणून सोडले. स्वयंवर नाटकात कव्वाली ढंग मागे पडून ख्याल गायीचा अनिर्बंध विलास दिसला. या नाटकात भास्करराव बखल्यांच्या कृपेनं नारायणराव गवये बनले आणि आपल्या अपूर्व मैफली गाण्यानं त्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले. रसिको, अल्लादिया खां साहेबांना अवघडदास म्हटले जात असे, पण पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर भास्करबुवांना नेहमी या पदवीनं पुकारीत. एकदा बुवांचे शिष्य यशवंतराव ठाकूरदास यांचे वडील विनायक जगन्नाथबुवा ठाकूरदास यांच्याकडे एक सुंदर मैफिल झडली. भास्करबुवांनी छायानट इतका डौलदार सजविला की बाळकृष्णबुवांच्या तोंडून सहजच प्रशंसेचे उद्गार बाहेर पडले. ते म्हणाले, आमचं सरळ साधं बाळभूत गाणं, भास्करबुवांचं गाणं अतिशय कठीण, ते आहेत अवघडदास. हे गाणे दुसऱ्या कोणालाच झेपायचे नाही. मुंबईत गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेतही भास्करबुवांचा उल्लेख त्यांनी अवघडदास असाच केला होता. विष्णू दिगंबरांच्या सर्व शिष्यांना ते म्हणत, अवघडदास भास्करबुवा गात आहेत ऐकून ठेवा, असलं गाणं पुन्हा ऐकायला मिळायचं नाही, जीवाचे कान करून ऐका. आताचं जे पद आहे ते पण पुन्हा कचच्या तोंडच आहे आणि तोच प्रसंग चालू आहे. म्हणजे पहिला अंक संपत येतोय, किती तो समजवायचा प्रयत्न करतो तरी देवयानी पुन्हा पुन्हा आग्रह करते की बाबांसाठी, म्हणजे शुक्राचार्यांची ती पद्धत आहे म्हणून तरी ते मदिरा प्राशन उद्या सरस्वती पूजेच्या वेळेस करून दे, किंवा शंकराला त्यांनी त्याप्रकारे हे करून घेतलेलं आहे, प्रसन्न करून घेतलेलं आहे वगैरे वगैरे. आणि शेवटी कच चिडतो आणि मद्याचे घट फोडून लाथाडून निघून जातो आणि ते निघून जातानाचं हे पद आहे, म्हणजे तो लाथाडतो आणि हे पद आहे. तसं बघता म्हणजे त्याला आपण एक्झिट सॉंग म्हणूयात, तशा तऱ्हेचं निष्क्रमण गीत आहे हे. आणि जोरकसपणे ते तो म्हणतो आणि विंगमध्ये जातो, त्यामुळे रंगमंचावर प्रत्यक्ष हे फार गायकीचं पद नाही, पण त्याची जी मूळ बंदिश आहे ती मात्र मैफिलीत खूप रंगून रंगून गायली गेलेली अशी बंदिश आहे. सोनी रागातली का हे अब तुमा आहे, स्वतन संग जागे, रसपागे, अनुरागे, खंडिता नायिकेचं वर्णन असणारी खूप सुंदर आणि अत्यंत गाजलेली अशी बंदिश आहे ग्वाल्हेर घराण्यामध्ये. मनरंग हे जे फार मोठे बंदिशकार होऊन गेले जयपूरच्या परंपरेतले, तर त्यांचीही बंदिश आहे. आणि मासर कृष्णराव हे फार चांगली गायचे आणि एकेकाळी त्यांची ह्या बंदिशीसाठी ख्याती होती. बर, त्यांची ध्वनिमुद्रिका आपण नक्कीच ऐकूया. म्हणजे भास्करबुवांच्या पठडीमध्ये ही बंदिश कशी गायली जायची याचा तो एक सुंदर नमुना आपल्याला मिळेल. नंतरच्या काळातही अनेक गवये ग्वाल्हेर घराण्यातले गात असत. अगदी अलीकडच्या काळात मालिनी राजूरकरांची पण ध्वनिमुद्रिका त्याची होती, ती पण फार सुंदर आहे. आणि पण मूळची जयपूर घराण्याची आहे, मनरंग नाही, जयपूर घराण्याची नव्हे, मनरंग हे जयपूर दरबारातले गवई होते, दरबारातले गवई होते पण जयपूर घराण्याची नाही. हां, जयपूर गायकीचा संबंध आहे त्याच्याशी. पण जयपूरची जी परंपरा आहे, म्हणजे जयपूर दरबारातले जे कलावंत होते त्यापैकी एक मनरंग होते. आणि हे जे पद आहे मद्यवपू घटलत्ता प्रहारे, तर विश्वनाथ बागुलांनी ते गायलेलं आपल्याला ध्वनिमुद्रेत मिळतं. आणि म्हटलं तसं त्यातला जो आवेश, कारण की तो लाथाडून तो निघून जातोय, हा सगळा त्यांच्या गाण्यात फार चांगला आलेला आहे. तर आपण विश्वनाथ बागुलांचं पद आणि कृष्णा मास्तरांची सोनीतली बंदिश असं दोन्ही ऐकूया. बर, ह्या भागात इथेच थांबूया. आ
मात्या बापू गाताला ता प्रहार मात्या बापू गाताला ता प्रहार मात्या बापू गाताला ता प्रहार भूगट आहे रुधिर समा मत मदवाहे न भू भारत आहे मात्या बापू गाताला ता मात्या बापू गाताला ता मधुवाद गुपित समारा दारी गुरुवार मधुवाद गुपित समारा दारी गुरुवार करी घोर विगत विजय कटनो हे मात्या बापू गट लत्ता मात्या बापू गट लत्ता मदवाये न भू भारताये मात्या बापू गट लत्ता मधुवद गुपित समर दरी गुरुवर मधुवद गुपित मधुवाद गुपित समर दरी गुरुवार करी घोर विगत विजय कचनो हे मात्या बापू गट लत्ता प्रहारे मात्या बापू गट लत्ता प्रहारे भूगत हे रुधिर मत मदवाहे न भू भारताहे मात्या बापू गट लत्ता प्रहारे मधुवाद गुपित समर दरी गुरुवार करी घोर विगत विजय कचनो हे मात्या बापू गट लत्ता प्रहारे फुकट हे रुधिर तम मत मदवाहे न भू भारताहे मात्या बापू गट मात्या बापू गट मात्या बापू गट लत्ता I'm gonna die again.
रसिको, आज येथेच थांबूया. पुढल्या 49व्या भागात आपण बुवा एक माणूस म्हणून आणि एक कलाकार कसे होते त्याविषयी आणि बुवांच्या विषयीच्या मान्यवरांच्या आठवणी आणि विचार जाणून घेणार आहोत. शिवाय विद्याहरण नाटकातले पद हो तनय काल महाकाला हे सुरेश साखळकर आणि श्री प्रकाश धांगरेकर यांच्या आवाजात ऐकणार आहोत. आणि त्यामागील बंदिश राजन के राजा महाराजा पंडित यशवंतबुवा जोशी यांच्या आवाजात ऐकणार आहोत. पदाचे आणि बंदिशीचे रसग्रहण नेहमीप्रमाणे प्राध्यापक कुंटे करणार आहेत, तेव्हा तो भाग पाहायला विसरू नका.